तबला वादक हरिवंत परायण श्री भाऊराव महाराज कंकापुरे यांचं असणार त्यांना शाल श्रीफळ आणि मानवंद देऊन त्यांचं असणार या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. दयानंद जाधव व्हिडिओ शूटिंग करणारे त्यांनी यायचं आणि शास्त्रपद घेऊन जायचं. तसेच नामदेव पद्माने सामाजिक कार्यकर्ते यांचे अभिनंदन. साहू शिक्षण वाले दीपक दोंदे विशाल श्रीफळ तबला वादक संतोषजी चव्हाण हे येते. चला संतोषजी देशमुख. संतोषजी देशमुख चला. या ठिकाणी हार घालून आणि श्रीफळ देऊन त्यांचं स्वागत करतात. गाडवा टेंट वाले संतोष चव्हाण टेंट वाले निमित्ताने चला. आणि या ठिकाणी एवढं म्हणजे टेंट वाले आणि एवढं परिश्रम केलेलं आहे की खरोखर त्याचा आम्हाला मनापासून आनंद द्विगुलित होतो. विशेषतः जे काही राजकारणामध्ये धर्मकारणामध्ये आणि आमच्या गोडघाजेताई आणि त्याच्यासोबत प्राध्यापिका डॉक्टर आमच्या शिंदेताई यांनी मोलाचं कार्य केलेलं आहे मित्र. आणि विशेषतः या ठिकाणी एवढा मोठा कार्यक्रम मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा पाहतो. एवढा मोठा कार्यक्रम आणि त्यातल्या आम्ही काम केलं पाहिजे आणि या कार्यक्रमाला अत्यंत शोभा वाढवली पाहिजे. लहान लेकापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत या ठिकाणी योगदान दिलेलं आहे. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे. स्वागत करतो. जय भारत जय हिंद सर्वांना माझ्या शुभेच्छा. एवढे बोलून घेऊ
सीमा बालाजी कशेटवार मंगल बाळू सूर्यवंशी मंगल बाळू सूर्यवंशी चैत्राबाई नारायण गंगातीरे सारिका संदीप उच्चेवार उलगडेबाई आणि ज्योती संजय लोलगे राधाता रेखा कोलाटकर यांनी यायचं आणि श्रीफळ घेऊन जायचं आहे. बोले ओमापति शिव शांति करे भगवान की जय. बोले ओम सदाशिव भगवान की जय. उमापति शिव शंकर भगवान की जय. सांब सदा शिव भगवान की जय. बोले उमापति शिव शंकर भगवान की जय. बोले सांब सदा शिव भगवान की जय. आता आरती होईल. आरतीसाठी परवानगी असणार ताट घेऊन यायचं आहे समोर. सत्कार करता है.
आहे आणि याचा खळ्याचं वय आहे तरी याने एवढं सुंदर गीत गाते आणि भजन म्हणते हे मोठा गायक होईल हे मी त्याला आशीर्वाद देते महाराजांच्या वतीने आणि मी आणि सिने मॅडम त्यांच्या त्यांना चांगले गाणं म्हणल्याबद्दल त्यांना 200 रुपये हे बक्षीस देत आहोत लहान मुलांनी फार महत्व आहे त्याचं कौतुक करायला पाहिजे आमचे ध्रुव 5 वर्षाचे होते तिथे फक्त 5 वर्षाचे पण 5 वर्षात त्यांनी भगवंताची काही काही प्राप्ती केली म्हणून कीर्ती मूर्ती लहान पण कीर्ती महान असे आमचे ध्रुव होते म्हणून लहान मुलांना चांगले संस्कार द्या त्याला गीतेचं ज्ञान द्या संस्कृत शिकवा सर्व काही असणार अध्यात्म शिकवा त्याला असणारे भगवान प्रभू रामचंद्राची स्तुती शिकवा हनुमंतराचा असणार हनुमान चालीसा शिकवा सर्व काही आपली असणारी संस्कृती आहे त्या संस्कृतीचा असं तुम्ही काय करा आपल्या असणाऱ्या लेकरांना असणार मार्गदर्शन करा श्रीमङ्गलमूर्ति दर्शन मात्र माने स्मरण मात्र माने सर्व महिलांनी म्हणायचे आहे की सर्वांना पाठ आहे म्हणा सर्वांनी सर्वांनी आरती म्हणा सर्वांनी म्हणायची गणपती सर्वांना पाठ आहे म्हणा सर्वांनी शिव दर्श दिलाने वाला
शिव की शिलाने वाला सुनते सुजान करते होगा सुनते सुजान करते होगा शिव अमृत से दीजिए यह शिव पुराण शिव जी की आरती यह शिव पुराण शिव जी की आरती शिव चरणों में ध्यान अपना दीजिए यह शिव पुराण शिव जी की आरती शिव चरणों में ध्यान अपना दीजिए भक्ति अनुप कल्याण रूप सबको मन को भाए भक्ति अनुप कल्याण रूप सबके मन को भाए मन मंदिर बन जाए मन मंदिर बन जाए भक्ति अनुप कल्याण रूप मन सबके मन को भाए भक्ति अनुप कल्याण रूप शिव के मन को भाए मन मंदिर बन जाए ओ मन मंदिर बन जाए सुन ध्यान लगा शिव ध्यान लगा मन को भी लगा सुन ध्यान लगा सुन ध्यान लगा शिव ध्यान लगा मन को भी लगा शिव चरणों में ध्यान अपना दीजिए शिव चरणों में ध्यान अपना दीजिए यह शिव पुराण शिव जी की आरती कीजिए यह शिव पुराण शिव जी की आरती कीजिए शिव चरणों में ध्यान अपना दीजिए शिव चरणों में ध्यान अपना दीजिए चौबीस हजार ये श्लोक है सार चौबीस हजार ये श्लोक है सार यह पावन ग्रंथ कहावे चौबीस हजार चौबीस हजार ये यह पावन ग्रंथ कहाए ओ शिव जी की महिमा गाए ओ शिव जी की महिमा गाए ओ शिव जी की महिमा गाए शिव जी के मन को ए भाए शिव जी की महिमा गाए शिव जी के मन को ए भाए ओ जा पुनीत हो जा पुनीत विषयों को जीत मन भावना फल पाइए तन मन धन अर्पण कीजिए मन भावना फल पाइए तन मन धन अर्पण कीजिए या शिव पुराण शिव जी की आरती कीजिए या शिव पुराण शिव जी की आरती कीजिए शिव चरणों में ध्यान अपना दीजिए शिव चरणों में ध्यान अपना दीजिए या शिव पुराण महाग्रंथ सत मार्ग बताने वाला यह शिव पुराण है महाग्रंथ सतमार्ग बताने वाला शिव दर्श कराने वाला शिव दर्श दिलाने वाला शिव दर्श कराने वाला शिव दर्श दिलाने वाला ओ शिव जी से मिलाने वाला ओ शिव जी से मिलाने वाला सुनते सुजान करते है दान सुनते सुजान सुनते सुजान करते है दान शिव अमृत रस पीजिए यह शिव पुराण शिव जी की आरती कीजिए यह शिव पुराण शिव जी की आरती कीजिए शिव चरणों में ध्यान अपना दीजिए शिव चरणों में ध्यान अपना दीजिए शिव चरणों में ध्यान अपना दीजिए शिव राजा धर्म स्वामी महाराजा आरती
कर्पूर आरती होईल, कर्पूर आरती झाली तर प्रसादन होईल, प्रसादन झाल्यानंतर मग झालं काम. चला आरती हा नंतर, पण आधी प्रसादन झाल्यानंतर जायचं आणि नंतर परत आपल्या दिंडीसाठी कलश वगैरे सर्व काही साड्या वगैरे चांगल्या परिधान करून या, पण इथं प्रसादन झाल्यानंतर जसा. चला हरी ओम कर्पूर गौरम करुणावतार संसार सारम सदा संतमृदयारविन्द भवानी सहितं नामे अङ्गारमाला कपालकाय कपालमाला दिगम्बराय दिगम्बराय च दिगम्बराय नमः शिवाय च नमः शिवाय. श्री शिव महापुराण ग्रंथ देवताभ्यो नमो नमः. कर्पूर महानिरांजन दीपं समर्पयामि. आता जागीच्या जागेवर बसा आणि आता नका पुष्पांजली करू, फेकू नका. प्रसादन होईल त्यानंतर पुष्पांजली होईल. बसा खाली एक मिनिट, जास्त नाही, फक्त जास्त पाच मिनिटं मध्ये आटपते. मी सुद्धा असणारे या ठिकाणी. इथं कसं आलो, मी दोन तीन ठिकाणचं मला दुसरीकडलं आमंत्रण होतं कथेचं, पण मी यांना कनकापुरांना मी मॅसेज सुद्धा केला होता की माझं काय मी संगीताचा येईना, माझं काही येणं होत नाही, मी तुमचा महाराज पहा असं मी त्यांना मॅसेज केला होता, पण त्यांनी तो मॅसेज पाहिला नाही आणि त्या म्हणल्या तुम्हाला यावं लागतंय. मी म्हणलं चाल, मी सुद्धा तुम्हाला शब्द दिलेला आहे म्हणून असं असणार. मी सुद्धा तिकडले दोन तीन कार्यक्रम सोडून मुद्दाम इकडे आलो, कारण तुमचं असणाऱ्या मला दर्शनाचा योग लाभला आणि जेणेकरून मला तुमचं असणारं दर्शन हो. मी मात्र काय झालं, कृत्य कृत्य झालं
आणि म्हणून असं असणार आता आपल्याला पसायदान घ्यायचं आणि पसायदान झालं की पुष्पांजली होईल आणि पुष्पांजली झाली की आपल्या कार्यक्रमाला सांगतात असं असणारा निरोप. चला दमान दमान लाव एक अवतार विश्वमते देवे वागयज्ञ तोषारे तोषारी मदर्यावे पसायवाने जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्करवी रतिवाढो होता तिरस्करे दडो मैत्र दिवांचे दुर्गांचे विश्व सूर्य शिवचोपे बाहो वर्षत सकल मंडळी विश्वैरनिष्ठांची मंडळी अनुवर्त भूंगळी भेटो तया समाकल्पतरुपे अरब चंद्रमेदे क्षण मार्तंडजेता ते सर्वाणि सदा सज्जन सोयरे किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो भजोदिपुरुषे अखंडित आने ग्रंथोपजीवे विशेष लोकीय दृष्टांदृष्ट विजीवने श्री विश्वेश्वर हो आता हातामध्ये अक्षता घ्या फुल घ्या आणि मी टाकायला म्हटलं तर टाकायचं. चला हरि ओम ओम यज्ञेन यज्ञमय जंत देवाः सांगरमाणि प्रथमान भंगते हनातं महिवारणः सकंदलत्र पुर्वे साध्या सिंधु देवाः ओम राजाधिराजाय कुसहे साहिने नमोऽयं आय कुर्महि सवे कामान काम कामाय मैहं कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं भोजं स्वराज्यं भैराजं पारमेष्ठं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्यायिषत् सार्वभौमः सार्वायुषु अन्तारा परार्धा पृथ्वी समुद्रपर्यन्ताय एकराणिति तदप्रेषे श्लोको विगीतवन्तःष्टारो मरुतस्या वसङ्गृहे आविक्षिप्तशिलां प्रेष्व देवाः सभासमिधिः. हरिः ॐ ॐकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. ॐ अञ्जनेयाय विद्महे महाबलाय धीमहि तन्नो हनुमान प्रचोदयात्. शिव महापुराण ग्रंथ देवताभ्यो नमो नमः. इथ अनुंटाका फेकुनका शिव महापुराण ग्रंथ देवताभ्यो नमो नमः मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि. शिव महापुराण भगवान की जय. बोले उमापति शिव शंकर भगवान की जय. बोले पवन सुत हनुमान जी महाराज की जय. शिवाजी वाह. हर 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 हर.
ऐका सर्वांना एक सूचना द्यायची आहे. येत्या 25 तारखेपासून 25/2/2023 श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे. भागवताचार्य आणि महाराज माजलगावकर यांची संगीतमय श्रीमद भागवत कथा कोंडावर परिवाराने लातूर फाटा येथे आयोजित केलेली आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी